माझे वडील गावाला बोलायचे, मला नेहमी म्हणायचे की अरे हे आपण ना ही जमिनी बिमिनी जे इकतायत ना आपल्याकडचे, हे ना ही गाभाळी आहे, त्यांना काय अर्थ नाही, त्यांना वाटतं आपण मालक आहेत जमिनीचे. तर अरे जमिनीचा मालक आपण कधीच नसतो, आपण जमिनीचे राखणदार असतो. मागच्या सात पिढ्यांनी कसलेली राखलेली शेती त्यांनी आपल्याला राखायला दिलेली असते आणि पुढच्या पिढीला द्यायची, तर हे विकणारे कोण, पुढच्या पिढीला आपण देणार काय? म्हणून ते मला नेहमी म्हणायचे नन्या, म्हणजे माझं नाव आहे नन्या, नन्या शेती इकायची नसते, शेती राखायची असते. त्यामुळे माझ्या वडिलांचा तो संवाद मी मुळशी पॅटर्न या चित्रपटाचा बेस केला, कारण आजही ते शेतात काम करतात. आता आम्ही मोठं सहस्त्रचंद्र दर्शन करणार आहे माझ्या वडिलांचं, ग्रामीण भागातले सगळे विद्यार्थी येणार आहेत, शिंदे साहेब पण येणार आहेत त्यांच्या त्या कार्यक्रमाला, का ते एका शेतकऱ्याच्या कार्यक्रमाला जायचंय म्हणून. तर शेती इकायची नसते, शेती राखायची असते. सर नमस्कार, अरे आमचे सर आले, क्या बात आहे, आमच्या महाविद्यालयाचे सर आले. तर शेती इकायची नसते, शेती राखायची असते. आणि सर सेनापती हंबीरराव मधला परत शेतकऱ्यांचा डायलॉगच खूप महत्वाचा ठरतो. स्वराज्यात दोन दोन वर्ष पाऊस नाही पडला, स्वराज्यात दोन दोन वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दबावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट.